ओके स्टार्ट करूयात आपण आपण कलम चौदापर्यंत संपवलं होतं कलम पंधरापासून आपण स्टार्ट करतोय परत आता ही खूप महत्त्वाची कलम आहेत पुढची का ह्याच्यामध्ये अपवाद आहेत सगळे पंधरा सोळा सतरापासून प्रत्येक कलम असली तर कलमामध्ये काहीतरी फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि त्याला त्याच्या अंतर्गत काही अपवाद आहेत तर ते अपवाद पण तसे मेन्शन केलेले आहेत तर कलम पंधरा काय म्हणतं तर कलम पंधराने काय सांगितलेलं आहे की राज्यसंस्था आहे का नाही भेदभाव करण्यास मध्ये संस्था भेदभाव करण्यास मनाई आहे तर कुठल्या अटीवर तर काय तर धर्मवंश जातलिंग आणि जन्मस्थान या अटीवरती राज्यसंस्था कुठल्याही व्यक्तीमध्ये भेदभाव करणार नाही ओके म्हणजे काय सांगितलेलं आहे की ह्या अटी आहेत धर्मवंश जातलिंग आणि जन्मस्थान या आहे का नाही ह्या अटीवर राज्यसंस्थेने कुठल्याही व्यक्तीमध्ये भेदभाव करण्याला प्रतिबंध केला आहे कुठलं कलम कलम नंबर पंधरामध्ये या अटी सांगितले ते हे सगळं महत्त्वाचं आहे बर का धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान हे तुम्हाला लक्षात आणि पाठच असलं पाहिजे की ह्या केवळ ह्याच आटीवरती दुसऱ्या अटीवरती काय भेदभाव करू शकते पण धर्माच्या बाबतीत धर्मा धर्माच्या आधारावर किंवा वंश किंवा जात किंवा लिंग किंवा जन्मस्थान या अटीवरती काय भेदभाव करणार नाही कुठलीही राजसंस्था दोन व्यक्तीमध्ये ओके तर हे एक महत्वाचं आहे पुढचं काय पुढे काय सांगितलेलं आहे हे तर भेदभाव करणार नाही पण तरी सोबत दुकाने सार्वजनिक उपग्रह हॉटेल किंवा सार्वजनिक करमणुकीचे जे स्थान आहेत त्यामध्ये प्रवेश करण्यासही कुठल्याही व्यक्तीवर ह्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही ओके तर हे कलम पंधरामध्ये सांगितलेलं आहे की ह्या अटीवर तुम्ही भेदभाव करण्यास काय राज्यसंस्था प्रतिबद्ध करण्यात आहे तसंच पूर्णतः अंशतः राज्य निधीतून चालवली जाणारी काही विहिरी असतील तलाव असतील स्नानघाट स्नानघाट असतील किंवा सर्व रस्ते किंवा सार्वजनिक वापराच्या ज्या जागा आहेत ह्या जागांचा वापर करण्यास ही प्रतिबंध केलेला आहे मग हे फक्त आपण म्हणतो की अंशतः किंवा पूर्णतः राज्य निधीतून चालवण्यात जाणार ह्याच्यावरच मंदी आहे का तर सोबत आहे का नाही ही या संदर्भातले जे प्रतिबंध हे आहे का नाही की त्या खाजगी व्यक्तीवर पण प्रतिबंध केलं आहे म्हणजे एखादा समजा समजा एखाद्या खासगी व्यक्तीचे एखादी विहीर आहे आणि त्याने सर्व ह्याच्यासाठी सार्वजनिक वापरासाठी सर्व लोकांसाठी त्याने खुलेही केले असेल पण तो जर व्यक्ती एखाद्या ह्याच्या एखाद्या व्यक्तीमध्ये कुठल्या धर्मवंश जात आहे किंवा विशिष्ट जातीचा आहे म्हणून तो जर त्या ह्याच्यामध्ये विहिरीचं पाणी घेण्यासाठी जर त्याला तो प्रतिबंध करत असेल किंवा नकार देत असेल तर तोही त्याच्या अंतर्गत तोही त्याच्या फंडामेंटल राईट्सशी काय म्हणतो आपण रोध केला याचा अर्थ होतो म्हणजे तो कसा खाजगी व्यक्तीवरही त्याचं जर उल्लंघन केलं की के एखाद्या व्यक्तीचा ह्याच्यामध्ये भेदभाव जर केला तर तो काय प्रतिबंध केलेला आहे मग असे काही फरक पण आहे म्हणजे हा पंधरा दोन मधला आला पुढे असंच हे पण आहे की कुठले कुठले जे व्यक्ती आहेत म्हणजे सतरा कलम असेल किंवा कलम तेवीस असेल ही जी कलमा अंतर्गत जी जे फंडामेंटल राईट्स आहेत त्या फंडामेंटल राईट्स अंतर्गत जर खाजगी व्यक्तींनी जर याचं उल्लंघन केलं किंवा विरुद्ध व्यक्तीविरुद्धही हे तुमच्या हक्क हे करता येऊ शकतात पण ह्याला काही अपवाद आहेत आता तुम्हाला सांगितलं आपण जेव्हा फंडामेंटल राईट्स बघत होतो फंडामेंटल राईट्स बघता असताना त्याचे काही वैशिष्ट्य पण बघितलेले आहेत आपण फंडामेंटल राईटचे आपण वैशिष्ट्य बघितलेले आहेत ते काय आहेत की ते अनिर्बंध नाही आहेत त्याच्यावर मर्यादा घालता येतात म्हणजे हा जरी फंडामेंटल पा, कलम पंत्रानुसार जो फंडामेंटल राईट्स दिला असला तर ह्याला काही अपवाद आहेत म्हणजे ह्याला काय आहेत मर्यादा आहेत तर ह्या मर्यादा कुठल्या आहेत तर स्त्रिया आणि पालकांसाठी विशेष तरतूद करली जाऊ शकते म्हणजे महिला समजा महिलांसाठीचं आरक्षण केलेलं आहे तर काय ते बालकां स्त्रियांसाठी एक विशेष स्पेशल केस किंवा स्पेशल तरतूद केलंय आणि त्यानंतर कसं आरक्षण दिलंय किंवा कोणत्याही तरतुदी केल्या असल्या स्त्रियांसाठी आणि त्याच्या आधारावर जर भेदभाव केला असेल तर तर ती बाब ह्या अंतर्गत येत नाही म्हणजे तो काय झाला ह्या ह्याला काय झाला अपवाद झाला कुठल्या कन्सेप्टला भेदभाव करण्यास मनाईला काय येतो स्त्रियांच्या किंवा बालकांच्या ह्याच्या संदर्भात जर भेदभाव केला असेल तर तो त्याच्यासाठी काय होतो अपवाद होतो दुसरी एक पुढची हे काय एस सी एस टी किंवा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी का नाही विशेष तरतूद हे केलेले पंधरा आहे त्याच्या ह्याच्यामध्ये भेदभावाच्या ह्याच्यामध्ये येत नाही मग ते ही लक्षात असणं अपेक्षित आहे ओके सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या ह्याच्यासाठी जर एखादी स्पेशल प्रोव्हिजन केली असेल तर ती देखील तुमच्या Uh, कलम पंधराला ह्याला अपवाद म्हणून हे केले जाते पुढं रिझर्व्ह सीट कशामध्ये रिझर्वेशन केलं कुठल्या अनुदानित किंवा बिगर अनुदानित दोन्हीमध्ये मा महत्त्वाचं आहे बरं का एखादी एडेड इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादी अनएडेड इन्स्टिट्यूट असेल तर त्याच्यामध्ये दे देखील तुम्ही एखादं दे जर रिझर्वेशन केलं तर तेही तुमच्या कुठल्या आधारावर की एस सी एस टी यांच्या है ह्याच्यासाठी आरक्षण केलं तर त्या आरक्षण देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये भेदभाव करण्याच्या ह्याच्यामध्ये हे एक अपवाद आहे म्हणजे ती एखाद्या ह्याला आरक्षण दिलं तर ते तुम्ही असं म्हणू शकत नाही की जातीच्या ह्याच्यावरती तो भेदभाव आहे आमच्या कारण की त्या एक विशिष्ट जातीला तर ते आरक्षण दिलेलं आहे म्हणून का तर तो अपवाद आहे ते अपवादात्मक केस आहे ते अंडर येतं म्हणून ते हे केलं जातं मग ह्याच्या संदर्भातलाच एक तो इनामदार खटला आहे तर इनामदार खटल्यामध्ये काय झालं होतं ते ओबीसींना जे आरक्षण दिलं होतं काय कशामध्ये होतं ते तर ह्याच्यामध्ये शैक्षणिक दृश्य ह्यांना मोठ्या ज्या अनएडेड संस्था होत्या की पूर्वी जे आरक्षण दिलं जात होतं ओबीसींना तर त्याच्या अंतर्गत जे आहे का नाही ज्या अनएडेड इन्स्टिट्यूट आहेत तर त्याच्यामधलं जे आरक्षण आहे होतं का नाही तर ते इनामदार खटल्याने रद्दबातल केलं होतं ह्या खटल्यानुसार काय केलं होतं तर ते सुप्रीम कोर्टाने रद्द बातल त्याला इनवॅलिड हे केलं होतं पण दोन हजार सहाला परत गव्हर्मेंटने एक कायदा केला कुठला केंद्रीय शैक्षणिक संस्था प्रवेश कायदा दोन हजार सहाच्या या अंतर्गत परत त्यांचं ते जे पूर्वीचं आरक्षण होतं सीसाठी दिलेलं तर ते आहे का नाही पुन्हा त्यांचं अबाधित ठेवलं गेलं दोन हजार सहाच्या आणि दोन हजार आठला आहे का नाही एक केस आहे मग ह्यालाच कुठल्या केसने व्हॅलिडिटी दिलेली आहे अशोक ठाकूर म्हणून दोन हजार आठची केस आहे तर अशोक ठाकूर केसनुसार ना दोन हजार आठ ला तर ह्या कायद्याला व्हॅलिडिटी केलेलं आहे व्हॅलिडिट हे केलेलं आहे की हे अपवादात्मक स्थितीमध्ये चालू शकतं आणि हा कायदा मान्य करण्यात आलेला आहे ओके मग काही ठिकाणी याला पण अपवाद आहेत ह्या ह्याला पण अपवाद आहेत तुम्हाला माहीतच असेल अल्पसंख्याक मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये बऱ्यापैकी ते फक्त मायनॉरिटी ह्यालाच कोटा असतो तिथं किंवा ह्याच्यावरती जातीच्या आधारावरती किंवा एस सी एस टी किंवा इतर मागासवर्गाच्या घटकाच्या ह्याच्यावरती आरक्षण दिलं जात नाही तर तो एक अपवाद आहे अल्पसंख्याक संस्थांच्या बाबतीतला तो एक तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे परत आता रिसेंटच्या ह्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस हे केलेलं आहे आपण ईडब्ल्यू एस अंतर्गत पण आरक्षणच्या हे केलेलं आहे कुठला आर्थिक निकष लावलेला आहे ह्याच्यासाठी पुढे सोळामध्ये पण आर्थिक निकषावरती दहा टक्के आरक्षण परत हे करण्यात आलेलं आहे सोळा नोकऱ्यामध्ये तर तेही आ, तुम्हाला पुढे समजून येईल ओके पुढचं कलम बघायचं आपल्याला कुठलं आहे कलम सोळा आहे कलम सोळा कशा सांगताय की नोकऱ्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये समान संधी देण्याच्या ह्याच्या दृष्टिकोनातनं कलम हे केलेलं आहे म्हणजे राज्यसंस्था काय कशाच्या आधारावर भेदभाव करणार नाही परत कुठल्या धर्मवंश जात लिंग आणि जन्मस्थान ह्या पहिल्या ज्या होत्या अटी पूर्वीच्या कलमात त्याच अटी ह्या आटी पण भेदभाव करणार नाही परत काय कुळ आणि निवासस्थान कुळ आणि निवासस्थान ही पण आठ टाकून ह्या ह्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही कशामध्ये नोकऱ्यामध्ये संधी देताना ओके ह्या अटीवर भेदभाव केला ना जाणार नाही मग दुसऱ्या अटी टाकल्या था। असतील जर दुसऱ्या अटी टाकल्या था असतील भेदभाव करण्यासाठी तर चालू शकतात पण ह्यातल्या हे नसाय पाहिजे धर्माच्या ह्याच्यावर हो वंशाच्या आधारावर भेदभाव नोकरीमध्ये नोकरी देताना हे केलं नाही पाहिजे ओके मग ह्याला आपण अपवाद आहेत ओके ह्याला पण आपवादेत कुठला अपवाद याला निवास संबंधी आठ संबंधी संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे आता तुम्ही आपण हे बघितले नागरिकत्व चॅप्टरमध्ये मध्ये बघितलेलं पण आहे की स्विसिपक आपण दुहेरी नागरिकत्व नाही तरी पण आंध्र आणि ह्याच्या बाबतीत आंध्र तेलंगणामध्ये तिथलं Uh, ही डोमॅसिलची आट, ही के आट, आ, आ, आट हे केली जाते नोकऱ्यामध्ये संधी देताना मग त्याच आधारावर आहे का नाही निवासासंबंधी आठ संबंध टाकण्याचा आठ करण्याचा हे अधिकार कुणाला आहे तर तो कुणाला आहे संसदेला आहे म्हणजे संसद एक पण ही एक आठ असू शकते नोकऱ्यामध्ये हे करण्यासाठी तर त्या हे नुसार कायदा करण्याचा अधिकार कुणाला आहे संसदेला आहे आणि संसदेने त्यानुसार कायदा पण केलेला आहे कधीचा एकोणीसशे सत्तावन्नचा काय पब्लिक एम्प्लॉयमेंट ॲक्ट पब्लिक एम्प्लॉयमेंट ॲक्टनुसार त्यांनी तो तशा कायद्याने ही अटही टाकलेली आहे की निवासस्थंधी आठ होऊ शकतो मग हा कुठं लागू आहे फक्त सध्याच्या घडीला का नाही तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येच हे लागू आहे बाकी कुठल्याही इथे नोकरी करताना निवासस्थानाची अट टाकली जात नाही ओके पुढं काय मागासवर्गासाठी आरक्षण राज्य कायदा करून ते मागासवर्गासाठी स्पेशली मग त्याच्यामध्ये पण हे होऊ शकतो की कुठले सोशली बॅक बॅकवर्ड असतील सोशली बॅकवर्ड एज्युकेशनली बॅकवर्ड किंवा आताच आपण बघतो की इकॉनॉमिकल बॅकवर्ड ह्याच्या अंतर्गत हे केलं आरक्षण देऊ शकतं मग हेच ते कलम नुसार हे केलं जातं आणि तेच सोळा सहामध्ये ॲड केलेलं आहे आता ईडब्ल्यू एस आहे का नाही ते सोळा सहाच्या ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे ओके ते पण अपेक्षित आहे तुम्ही लक्षात ठेवायचं पुढचं आता नोकऱ्यात होतो पण हे बघा ही खूप महत्त्वाचं आहे धार्मिक संस्था धार्मिक संप्रदायाची व्यक्तीच असेल लागू पडेल म्हणजे समजा कन्सिडर करा एखादं हिंदू देवस्थान आहे मग त्याच्या जागी जर त्या हिंदू देवस्थान मग आपण तिथे पण नोकरी द्यायची आहे कुणाला तरी त्या देवस्थानाचा एखादं धार्मिक संस्था आहे देवस्थान आहे आणि त्याच्यामध्ये कुणाला तर नोकरी द्यायची मग त्याच्यावर अट टाकली जाऊ शकते का त्याच धर्माचा तर हो त्याच्यासाठीच हे अपवाद सांगितलेलं आहे कलम पाचमध्ये त्या संदर्भातलाच अपवाद आहे एखादा धर्माच्या बाबतीत धार्मिक संस्था असतील तर ती फक्त अट टाकली जाऊ शकतो की ह्या धर्मातील उमेदवारांनाच ह्याच्यामध्ये का हे करण्यासाठी व्यक्तींना अलाउड आहे ओके ती एक अट आहे त्यामुळे ती एक लक्षात असू द्या की धार्मिक संस्थांमध्ये धार्मिक संप्रदायाची व्यक्ती लागेल अशा संबंधीची अट केली जाऊ शकते ओके परत सोळा चारनुसार नुसार काय पदोन्नतीमध्ये पण आरक्षण केलेलं आहे ते सत्याहत्तर च पंच्याऐंशी घटना दुरुस्त आहेत या सी एस टीनाच आहे बरं का पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भातला ओके चौदा बी मध्ये काय रिक्त जागांच्या संदर्भात कॅरी फॉरवर्ड रूल हे केलेलं आहे कॅरी फॉरवर्ड रूल म्हणजे तुम्हाला सांगतो कन्सिडर ह्या वर्षी शंभर जागांची जाहिरात निघाली आणि एस टीला त्यातल्या कन्सिडर दहा जागा आहेत एस टीला पण दहा जण जागा जर पात्र ठरत नसतील त्याच्या म्हणजे दहा जणांना ती क्वालिफायच झाली नाहीत एस टीच्या दहा जागा भरल्याच नाहीत मग पुढच्या वर्षी परत एकदा शंभर जागा निघ म्हणजे रिक्त जागा असतील तर त्याच्या दहा म्हणजे एसटीच्या गोट्यानुसार जर कन्सिडर दहा जागा त्याच्या त्यांच्या अनुज्ञेय असतील त्यांना पण गेल्या वर्षीच्या पण भरायच्या राहिलेत मग त्या गेल्या वर्षीच्या पण ह्या वर्षीच्या ॲडमध्ये टाकणे म्हणजेच ह्याला काय म्हणतात कॅरी फॉरवर्ड रूल म्हणजे जर त्या जागा जर गेल्या वर्षी भरल्या नसतील तर त्याच पुढच्या वर्षी टाकणे ह्यालाच म्हणतात तोच कॅरी फॉरवर्ड रूल आणि तोच त्याला ह्यानी हे केलेलं आहे घटना घटनादुरुस्तीने तो कॅरी फॉरवर्ड रूलला मान्यता दिलेला आहे पूर्वी काय होयचं त्या वर्षीच्या ॲडमध्ये जेवढा हे व्हायचं ना तर तेवढ्याच जागा भरल्या जायच्या पण प्रॉब्लेम येत असा होत होता की बऱ्याच जागा आहे का नाही विशिष्ट कम्युनिटीच्या रिक्तच व्हायच्या कारण की तेवढे मुलंच त्या क्षेत्रामध्ये मग किंवा ते एक्झाम पास होऊ शकत नव्हती किंवा तेवढे अप्लायच करणार अस नसल्यामुळे का नाही त्या जागाच रिक्त राहायच्या मग त्या रिक्त झाल्या न राहिल्यामुळे का नाही त्या प्रतिनिधित्व त्या समुदायाला विशिष्ट गटाला का नाही प्रतिनिधित्व कमी भेटू शक्यता होती मग त्याच पुढे कॅरी फॉरवर्ड रूल हे द्वारे त्या पुढे भविष्यातही भरल्या जाऊ शकत होत्या मग ते कॅरी फॉरवर्ड रुल तरतूद काय एक्क्यांशी व्या घटना दुरुस्तीने केलेले पुढे आता पुढे आपण बघणार आहोत मागासवर्गीयांसाठी आयोग आता मागास आरो आयोगाची स्थापना करण्याचे अधिकार कुणाला तर तुम्ही राज्यघटनेमध्ये एक कलम आहे पुढे आपण इन डिटेल बघू तीनशे चाळीस एक कलम आहे तीनशे चाळीसनुसार नुसार का नाही राष्ट्रपती आहे का नाही मागास कल्याणासाठी एक हे करण्यासाठी का नाही काय आयोग नेमू शकतो कशासाठी मागास स्थितीच्या uh, चौकशीबाबत सॉरी मागासवर्गीयांच्या स्थितीच्या चौकशी करण्याबाबत काय राष्ट्रपतींना अधिकार आहेत काय करण्याचे आयोग नेमण्याचे आणि त्याच अंतर्गत हे दोन आयोग आहे का नाही फर्स्ट मागासवर्गीय आयोग आणि सेकंड आयोग की ज्याला मंडल आयोग म्हणतात असे दोन आयोग आहे का नाही राष्ट्रपतींनी हे केलं होते स्थापन केले होते फर्स्ट फर्स्ट मागासवर्गीय आयोग कधीचा आहे एकोणीसशे त्रेपन्नचा आहे काका कालेलकर आयोग काका कालेलकर कोण होते त्याचे चेअरमन होते काका कालेलकर चेअरमन होते कधीचा आयोग आहे एकोणीसशे त्रेपन्नचा ओके अहवाल कधी दिला आहे एकोणीसशे पंचावन्नला आयोग अहवाल दिला आहे त्या आयोगाने ओके मग त्या आयोगाने काका कालेलकर आयोगामध्ये काय हे होते त्यांच्या काय फायड म्हणजे फायंडिंग्स होत्या तर त्यांनी काय केलं होतं की त्याच्या त्यांच्या आयोगानुसार दोनशे सॉरी टू थ्री नाईन नाईन एवढे ओबीसी त्यांना म्हणजे वाटले होते की एवढ्या समुदाय एवढ्या जाती आहे का नाही ह्या ओबीसी अंतर्गत होत्या मागासवर्गीयच म्हणजे काय ओबीसीच आहे ना जनरली बॅकवर्ड क्लासेससाठीच आहे ओके त्यांना तेवढ्या ओबीसी वाटल्या होत्या मग त्यांनी पण काय रेकमेंडेशन केली होती मागासवर्ग हे काका कालेलकर का कमिशनने की ह्या ओबीसींना ना सत्तर टक्केपर्यंत आरक्षण दिलं पाहिजे शैक्षणिक एज्युकेशनल एज्युकेशनमध्ये बरं का एज्युकेशन मध्ये सत्तर टक्के आरक्षण देण्याची शिफारस काका कालेलकर आयोगाने केली होती तेवढं लक्षात असू द्या टू थ्री नाईन नाईन सीचे हे आतापर्यंतचे दोन तशा प्रकारचे मागासवर्गीय संबंधाचे दोन हे आहेत आयोग आहेत पहिला काका कालेलकर आयोग आणि दुसरा बी पी मंडल आहे ओके पहिला कधीचा एकोणीसशे त्रेपन्न अहवाल पंचावन्नला आहे दुसरा आहे कधी एकोणीसशे एकोणऐंशी चा आणि हे ऐंशी ला अहवाल दिलेला आहे पण हे मंडल आयोगाच्या संदर्भातला आणखी एवढंच आहे मंडल आयोगाबाबतीत हे करू मंडल आयोग कधीचा एकोणीशे एकोणऐंशी आहे अहवाल कधी दिलेला आहे एकोणीशे ऐंशी ला काय त्यांनी हे केलेलं आहे शिफारस सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केलेली आहे आणि त्यांच्यानुसार किती होत्या ओबीसी समाजाच्या जाती किती होत्या त्यांच्या अंतर्गत अहवालाअंतर्गत थ्री सेवन फोर थ्री हे ओबीसी समुदाय असं त्यांना आयोग काका का, का, का आयोग हे सॉरी मंडल आयोगाचे हे होते म्हणणं होतं की भारतामध्ये किती जमाती ओबीसीमध्ये येतात थ्री सेवन फोर थ्री ओके okay? जरी तिच्या मंडल आयोगाच्या शिफारशी त्यांनी अहवाल एकोणीसशे ऐंशीला जरी सादर केला असला तरी तो अहवाल कधीच केंद्र शासनाने स्वीकारला नव्हता मग तो स्वीकारला आणि लागू कुणी केला तर व्ही पी सिंह सरकार होतं ना एकोणीसशे नव्वदचं त्या व्ही पी सिंह सरकारने का नाही पहिल्यांदा हे का नाही बीपी मंडल मंडल कमिशनच्या का नाही रेकमेंडेशन लागू केल्या मग त्यांनी काय केलं एकोणीसशे नव्वदला ला तर त्यांनी त्यानुसार काय आरक्षण दिलं पण पुढं काय केलं पुढे व्ही पी सिंहनंतर पुढे नरसिंहराव सरकार आलं तर नरसिंहरावांनी पण हेच चालू ठेवलं पण त्यांनी काय केलं दहा टक्के ऍड केलं दहा टक्के ऍड कुठलं आर्थिक दृष्ट्या जे मागास वर्ग आहेत ना त्यांच्यासाठी का नाही दहा टक्के ऍडिशनल आरक्षणाची तरतूद केली कुठल्या आधारावर आधार काय दहा टक्क्यांसाठी पुढच्या तर आर्थिक आधारावर म्हणजे बघा आपण आता ईडब्ल्यू एस बघतो पण त्या काळामध्ये दहा टक्के आरक्षणाचे कुणी के ऍड केलं होतं पी नरसिंहराव हो, सरकार गव्हर्नमेंटने केलं होतं पण परत त्याच्यानंतर पण त्याच्यावरती कोर्ट केसेस झाला इंदिरा सहानी केस खूप महत्वाची आणि खूप चर्चेतली केस आहे मग त्या इंद्रा सहानी केसने काय केलं तर हे दहा टक्के आरक्षण आहे ना ते रद्द केलं एकोणीसशे ब्याण्णवची ही केस आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या रिकाला त्यांनी काय केलं हे दहा टक्के आर्थिकदृष्ट्या आर्थिक हा आधार नसला पाहिजे आरक्षण देण्यासाठी आपण कलम पंधरा आणि सोळामध्ये बघतो की एज सॉरी सोळामध्ये आपण बघितलेलं आहे की ह्याच्यामध्ये की आता चेंजेस आहेत आता इकॉनॉमिकल शब्द टाकलाय पण पूर्वी शब्द नव्हता फक्त काय शैक्षणिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक सॉरी सोशल आणि एज्युकेशनल सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठीच ही तरतूद होती त्यामुळेच इंद्रा सहानी केसमध्ये काय केलेलं आहे इंद्रा सहानी केसमध्ये के केस हे काय इकॉनॉमिकल आर्थिक हा शब्द नसल्यामुळे हे काय केलेलं आहे असं हे कॉन्स्टिट्युशनच्या विरोध आहे विरुद्ध ठरत म्हणून इंद्रा इंद्रासानी केस मध्ये ते दहा टक्के आरक्षण रद्द केलं होतं ओके okay? परत एकोणीसशे त्र्याण्णवचे एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे त्याच्यात सांगितलं आहे की पन्नास टक्केपेक्षा नोकरीमध्ये एका इयरमध्ये आरक्षण असेल तर ते घटनाबाई असेल परत ह्याच्यामध्ये पण आहे इंद्रासानी केस पण आपण बघतो नेहमीच चर्चा होते की पन्नास टक्केच्या आरक्षणाच्या संदर्भातली तरतूद तर ती सेम जजमेंट इंद्रासानी केसमध्ये पण सांगितलं होतं की एका वर्षामध्ये पन्ना म्हणजे एकूण आरक्षणाची जी टक्केवारी ती पन्नास टक्केपेक्षा जास्त जायला नको ओके मग आता आपण बघितलं हे कशा संदर्भातलं बघतोय तर नोकऱ्या मंदिर हे बघतोय आणि आरक्षणाच्या ह्याच्यातल्या बाबतीत बघतोय मग आता ज्या प्रकारे बघितलं हे ह्याच्या संदर्भातलं ओबीसी तर काय शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डसाठी तर आपण आरक्षण दिलेलं आहे पण ह्याला मग उप ह्या काय केल्या आहेत अटी टाकलेल्या आहेत कुठला उन्नत गट म्हणजे क्रिमिनल गटासाठी का नाही राम समिती एक हे केलं होतं आणि तिने एकोणीसशे त्र्याण्णवला ला अहवाल दिला म्हणून तो अहवाल स्वीकृत केला तर त्या अहवालानुसार काय म्हटलं जरी आपण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या म्हणजे सोशल आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जरी आरक्षण आपण वॅलिड असलं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जरी आपण आरक्षण देत असलो तर त्याला कुठली अट ठेवली पाहिजे कुठली अट तर ही उन्नत गटाची म्हणजे त्यात पण क्रिमिलर आणि नॉन क्रिमिलर हे दोन हे केले नॉन क्रिमिलर म्हणजे उन्नत गटामध्ये येतो नॉन क्रिमिलर म्हणजे अल्प उत्पन्न गटात येतो मग त्याच्यामध्ये परत उत्पन्नाची अट टाकून त्या हे आरक्षण देण्याची अट टाकण्यात आली होती ओबीसीच्या ह्याच्या संदर्भात मग ते, ते आ, एक महत्वाचं आहे आपण सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तर बघितला ह्या पदोन्नती संदर्भातल्या हे दोन कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे एक्क्याऐंशी परत कॅरी फॉरवर्ड रूल संबंधित आहे आणि शहत्तरावी घटना दुरुस्ती आता तुम्हाला माहितीच आहे की आ, इंद्रा साहनी केसमध्ये काय झालेलं आहे इंद्रा साहनी केसमध्ये सांगितलं की पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा आहे म्हणजे एका एकूण आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केपेक्षा जास्त झाली नाही पाहिजे पण त्यावेळेला ना काही राज्यामध्ये नाही आरक्षणाची टक्केवारी जास्त झाली होती त्याचं उदाहरण म्हटलं तर हे तमिळनाडू राज्य तमिळनाडू राज्यामध्ये काय झालं होतं की ह्यांची जी आरक्षणाची एकूण टक्केवारी आहे ना तर ती पन्नास टक्केपेक्षा जास्त झाली होती मग काय करण्यात आलं मग आता ते तर कॉन्स्टिट्युशनली हे होतं कॉन्स्टिट्युशनल इनवॅलिट ठरतंय कारण की काय सॉरी कॉन्स्टिट्युशनल म्हणण्यापेक्षा इंद्रा साहनी केसनुसार ते इनवॅलिट ठरते का पन्नास टक्क्याची मर्यादा तर त्यांनी ओलांडली आहे मग ह्याच्यावर पर्याय काय तमिळनाडून तर केलं असं ते ते की हे झालंय मग तमिळनाडूने काय केलं तमिळनाडूच्या बाबतीत तेव्हा काय घडलं गेलं ही घटना घटनादुरुस्ती ही साधारण एकोणीसशे पंच्याण्णवचे साधारण पंच्याण्णवचे एकोणीसशे पंच्याण्णवच्या घटनादुरुस्ती चौऱ्याण्णव और पंच्याण्णव त्या घटना साली का नाही कारण की ब्याण्णवचं जजमेंट आलं होतं मग तेव्हा काय केलं ह्या घटना घटनादुरुस्तीने तमिळनाडूचा जो आरक्षण कायदा आहे त्याला मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्या कायद्यानुसार तर ह्या कायद्याचं का नाही त्यांनी नव्या परिशिष्टामध्ये टाकलं कायशामध्ये टाकलं नव्या परिशिष्टामध्ये टाकलं मग नवे परिशिष्ट काय होतं तर नव्य परिशिष्ट असं होतं की ह्याच्यामध्ये भरपूर का नाही सुरुवातीला हे नवे परिशिष्ट टाकलंच कुठलं होतं तर पहिल्याच घटना हे नवं परिशिष्ट टाकलं होतं नव्या परिशिष्टामध्ये काय केलं होतं जे सगळं लँड रिलेटेड इश्यू आहेत किंवा लँड रिलेटेड लॉज आहेत त्यांना एक ना व संरक्षण भेटावं म्हणून हे परिशिष्ट त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याला एक इम्युनिटी दिलं की ह्याच्यामध्ये जर टाकलं म्हणजे नव्या परिशिष्टामध्ये एखादी बाब टाकली तर त्याला काय ज्युडिशियल रिव्ह्यूपासनं ते संरक्षण केलं गेलं असं समजण्यात येईल म्हणजे मग हीच बाब आहे का नाही ही घटना दुरुस्तीनं का नाही परिशिष्ट नऊमध्ये मध्ये ती हे आरक्षणाचा कायदा तो ह्याच्यामध्ये टाकला नव्या परिशिष्टामध्ये म्हणजे आता तुम्ही काय ह्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ शकत नाही किंवा हे घटनात्मकरित्या त्यांनी वैद्य केलं असं दाखवलं मग त्यामुळंच ते अजूनही परत त्याच्यावर केसेस चालू आहेत की नव्या परिशिष्टामध्ये गेल्यामुळे ते त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही पण परत त्या कोहली केसमध्ये पण हा ज्युडिशियल रिव्ह्यू आहे का नाही नव्या परिशिष्टामधला पण काढलेला आहे म्हणजे आता नवी ह्याच्यावर ते त्यामुळेच ती केस चालू आहे तमिळनाडू आरक्षणाच्या बाबतीतली ओके तर तेही लक्षातच असू द्या तेव्हा ते कसं केलं होतं ते, ते व्हॅलिड कसं दाखवलं होतं तर त्या नव्या परिशिष्टामध्ये टाकून आणि नव्या परिशिष्टाला इम्युनिटी काय होती तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुरविकापासून त्याला हे केलं होतं संरक्षण दिलं होतं तशा प्रकारे ते झालं होतं महत्त्वाचे दोन कलम झालेले आहेत आपला पंधरा सोळा ह्याच्यामध्ये जास्त आरक्षण रिलेटेड इश्यू आणि ह्या गोष्टी आपण बघतो पुढचं कलम आहे अस्पृश्यता निवारण ओके okay, अस्पृश्य निवारणा संदर्भातलं एक सिंपल uh, कलम आहे एक वन लाईनरच कलम आहे पण ह्याच्या संदर्भातलं का नाही काय केलेलं आहे हे अस्पृश्या निवारणा संदर्भातली तरतूद केलेलं आहे कलम किती सत्राला हे कलम सत्र काम खूप महत्वाचं माहितीये का हे घटनेचं सुवर्ण कलम म्हणलं जातं याला घटनेचं सुवर्ण कलम असंही म्हटलं जातं ते केलं नाही हे बघा कलम सत्र घटनेचं सुवर्ण कलम आहे खूप ह्याला हे आ, हे केलं म्हणलं जातं मग ह्याच्या संदर्भातले का नाही जरी एकोणीसशे पन्नासला ला, एक ला जरी कायदा आला असला सॉरी राज्यघटना लागू झाली असली तर एकोणीसशे पंचावन्नला ना पहिल्यांदा अस्पृश्य निवारण कायदा हे करण्यात आला आणि त्याच पुढे नागरी हक्क हे सिव्हिल राईट प्रोटेक्शन ॲक्ट असे हे करून नाम करण्यात आलं पहिलं ते अस्पृश्यता निवारण सॉरी नागरी हक्क संरक्षण कायदा असं नाम करण्यात करण्यात आलं हे अस्पृश्यता कायद्याचं आणि त्याच्या अंतर्गत दंड किती जर कुणी अस्पृश्यता पाळली तर त्याला दंडाची तरतूद काय करण्यात आलेली आहे सहा महिने किंवा पाचशे रुपयेपर्यंतचे दंडाची तरतूद करण्याची ह्याच्यामध्ये तरतूद आहे ओके तर ते एक लक्षात असू द्या कलम सतरा काय घटनेचं सुवर्ण कलम म्हटलं जातं ह्याच्या ह्याच्यानुसारच एकोणीसशे पंचावन्नला कायदा पण बनला त्याच्यात तरतूद पण आहे शिक्षेची तरतूद आहे ओके घटनेमध्ये अस्पृश्यतेची व्याख्या आहे का घटनेमध्ये अस्पृश्यतेची व्याख्या नाही पण त्याचा काय म्हैसूर कोर्टाने हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे की का ही काय देशात एक चालू म्हणजे ह्याच्यामधून आलेली एक प्रथा परंपरा आहे कालावघात आलेली प्र प्रथाय परंपरा आहे की त्याच्यामध्ये एखाद्याला कमी लेखणं ही अस्पृश्यता समजली जाते एखादं विशिष्ट समुदायाला विशिष्ट सम, जातीला ओके मग ही आहे का नाही हा महत्वाचा आहे मी तुम्हाला तीन कलमं सांगितली होती कुठली कुठली तीन कलम पंधरा दोन सतरा आणि तेवीस ही कलम आहे ना खाजगी म्हणजे आता अस्पृश्यता मानली खाजगी विरुद्ध पण उपलब्ध आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यता हे केलं तर त्याच्याविरुद्ध हे करण्यासाठी म्हणजे हे खाजगी विरुद्ध पण उपलब्ध आहे म्हणजे ती अस्पृश्यता फक्त स्टेटबद्दलच नाही तर एखाद्या खाजगी व्यक्तीने हे जरी केलं तरी त्याच्याबद्दल आपण हे करू शकतो म्हणजे मागता शकते किंवा तो एक फंडामेंटल राईट आहे तसं तुमच्या विरुद्ध गोष्ट घडली नाही पाहिजे असा याचा अपेक्षित अर्थ आहे घटनेचं सुळ कलम असंही म्हणतात पुढे कलम पंधरा यांनी काय केलेलं आहे पदव्यांची समाष्ट म्हणजे टायटल जे आहेत ना त्या अबॉलिश केलेत पदव्या समा संपुष्टात आणल्या पदव्या संपुष्टात आणल्या म्हणजे काय ज्या पूर्वीच्या पदव्या होत्या राजा महाराजा ह्या त्या अशा सगळ्या पदव्या ह्यांनी काय संपुष्टात आणल्या पण पण ह्याला काही हे पण आहेत अटींना राहू देणं हे पण केलेलं आहे तर काय तर आथेच्या पुढे कसल्या तर शैक्षणिक आणि सेवा विषयक पदव्या दिल्या जातील ओके म्हणजे आता कुणाला स्वतःचं पुढे टायटल लावता येणार नाही ना ना ना। राजा महाराजा अशी किंवा सरदार अशी टायटल लावता येणार नाही तर तुम्हाला फक्त काय शैक्षणिक आणि सेवाविषयक पदव्या देता येतील ओके okay, सेवायुषक मध्ये काय म्हणजे तुमचा कॅप्टन आपण म्हणतो जे मिलिटरी ज्या हे आहेत पदव्या आहेत कॅप्टन मेजर जनरल अशा ज्या सेवा आहेत का त्या सर्व्हिस रिलेटेड पदव्या आहेत तर तशा दिल्या जाऊ शकतात फक्त तुम्ही आशा नसल्या पाहिजेत हे ज्या आपण परंपरागत का, प, आ, काल ओगत हो आलेल्या ज्या महाराजा राजा ह्याच्यासारख्या पदव्या दिल्या जाणार नाहीत ओके okay? पुढे काय भारतीय नागरिकांना परदे म्हणजे हे परदेशाकडून पदव्या घेण्यास मनाई करण्यात आहे ह्याच्यानुसार हे ह्याच्यानुसार परत लाभाचे पद धारण करणारे परदेशी नागरिक राष्ट्रपती परवानगीशिवाय पदव्या घेऊ शकत नाही हे दोन कलम आहेत पदव्याविषयी आता समजा परकीय एखादं राज्य किंवा एखादा देश जर पदव्या देत असतील तर भारतीयांसाठी काय तरतूद आहे जर अशी पदवी घेण्यासाठी भारतीय आणि गैरभारतीय म्हणजे भारतीय नागरिक असलेले पण गैर भारतीय म्हणजे भारतीय नागरिक नसलेले भारतीय आता ह्याच्यामध्ये काय भारतीयांसंबंधात अशी तरतूद आहे की भारतीय एखादा नागरिक असेल तर तो पर, पर ह्याच्याकडून परदेशाकडून परव्या घेण्यास त्यांना मान्य आहे पण गैर भारतीय आहेत पण तो काय करतोय लाभाचे पाच धारण करतोय भारतामध्ये तर अशा लोकांना जर पदवी घ्यायची असेल तर आहे का नाही तर ते कुणाची परवानगी घ्यावी लागेल राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागेल दुसरी पुढची तरतूद काय लाभाचे पद धारण करणारे भारतीय म्हणजे भारतीय करणारे किंवा परदेशी असणारे दोघं पण नाही का नाही राष्ट्रपती परवानगीशिवाय काय बक्षीस वेतन पद बक्षीस वेतन पद स्वीकारणार नाही आता हे पदव्यांसंबंधी होतं पण आता काय हे बक्षीस वेतन आणि पदासंबंधी का नाही दोघांना पण आहे ना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागेल ओके पहिला पॉईंट होता पदव्यांसंबंधी भारतीयांना भारती तर घेताच येत नाहीत भारतीयांना जर जे लाभाचे पद धारण करत असतील भारतामध्ये तर त्यांना त्या पदव्या स्वीकारता येणार नाहीत विदाऊट राष्ट्रपती परवानगी भारतीयांसाठी आणि भारतीय आणि गैरभारतीय जी दोघही लाभाचे पद घेत असतील तर त्यांना दोघांनाही जर बक्षीस वेतन पद स्वीकारायचं असलं तर त्यांना राष्ट्रपतीची परवानगी लागेल पदव्यांसाठी आणि ह्याच्यासाठी हेच मेजर डिफरन्स आहे तो एक लक्षात असू द्या ही एक केस आहे एकोणीसशे शहाण्णव ची बालाजी राघवन केस ही ह्याच्यामध्ये काय नाही राष्ट्रीय पारितोषिक ही व्हॅलिडिटी केलेलं आहे राष्ट्रीय पारितोषिक म्हणजे काय पद्मविषण भारतरत्न पद्मविभूषण ही अशी पदव्यांना तुम्हाला देण्यास बंद हे केलेलं आहे व्हॅलिडिट केलेलं आहे देऊ शकतात भारत देश अशा ओके मग ही कधीपासून सुरुवात झालेली आहे एकोणीसशे चोपन्नपासून अशा भारतरत्न या पदव्या द्यायला सुरुवात केलेली सत्याहत्तर नंतर बंद झालं होतं परंतु ते ऐंशी पर्यंत परत सुरू म्हणजे जनता कालामध्ये का नाही जनता सरकारच्या कालामध्ये त्या बंद करण्यात आल्या होत्या अशा पदव्या देण्यास पण परत त्या देण्यास सुरुवात केलेली आहे ओके आपण हे बघितले कुठले आतापर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये पण तुम्ही अभ्यास करताना का नाही एक वेगळं करा आता मी तुम्हाला सांगायचं हे केलं सुरुवातीचे हे का नाही समानते समानतेचा हक्क ह्याच्या अंतर्गत ही कलम आहेत कुठले चौदा पंधरा आणि सोळा आणि सतरा अठरा ओके okay, समानता ही भी. ही कलम आहे की नाही समानतेच्या ह्याच्यामध्ये येतात ओके तर पंधरा सोळा सतरा अठरा सॉरी समानतेचा हक्क ह्याच्या अंतर्गतली ही कलम आहेत ओके ते लक्षात असू द्या एवढंच ह्याच्यामध्ये पुढचं आपण बघणार आहोत स्वातंत्र्याचा हक्क Okay, स्वतंत्रचा स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा हक्क बघूया आता स्वातंत्र्याच्या हक्काच्या संदर्भातले ना परत चार ह्याची पण चार कलमत एकोणीस वीस एकवीस आणि बावीस हे काय स्वातंत्र्याच्या का हक्काच्या संदर्भातली कलम आहेत ओके okay? जसे आपण ओके हा आपण कुठे आलो होतो स्वातंत्र्याचा हक्क फंडामेंटल राईट्सचे मूलभूत अधिक हे आहेत मूलभूत आधार आहेत ही पुढची जी कलम बघणार होत ना स्वातंत्र्याचा हक्क हे फंडामेंटल राईटचं काय मूलभूत अधिकार आहेत असं कोण म्हणतं आहे पायली म्हणतोय असं कोण आहे पायली पायलींच्या म्हणण्यानुसार ही जी कलम आहेत ना पुढची स्वातंत्र्याच्या हक्काची ही काय नाही फंडामेंटल राईटचं काय नाही मूलभूत अधिकाराच्या मध्ये येतात ओके मग कलम एकोणीसमध्ये मध्ये काय सहा हक्क सांगितलेत तर त्या सहा हक कुठले आहेत सहाकांचे कुठल्या स्वातंत्र्य दिलेलं आहेत तर तुम्ही भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सांसदेत निश्चस्त्र सभा का भरवण्याचं स्वातंत्र्य आहे संस्था संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे भारतात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचं स्थापन आहे भारतात कोठेही राहणे किंवा स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा भारतात कोणताही व्यापार धंदा व्यवसाय करण्याच्या संदर्भातलं स्वातंत्र्य आहे ओके पहिलं सात होते त्यामध्ये जो पण आता सहा आहेत त्यातला काढला कुठला एक मालमत्तेचा हक्क आहे ना तो चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने तो काढलेला आहे ओके okay, हे सगळं एकोणीस ए मध्ये एच्यामध्ये येतात एकोणीस एक मध्ये येतात सॉरी एकोणीस एक मध्ये हे सगळे सहा स्वतंत्र आता हे म्हणजे लक्षात ठेवायचं कसं म्हणजे लक्षात कसं ठेवायचं एवढे सहा आहेत काही जणांना नवीन असले जुने जे अभ्यास करत असतील त्यांना माहीत असतील की कुठले कुठले हक्क आहेत पण नवीन वाल्यांसाठी सांगतो कशा प्रकारे लक्षात ठेवायचं हे बघा पहिला हक्क काय का पहिला हक्क काय तर मी काही बोलू शकतो आता बघा मी कसं बोलतो त्याच्यावरून मी काही बोलू शकतो बोलणे काय अभिव्यक्ती स्वतंत्र मी बोललो मी कुठेही एकत्र जमू शकतो परत तुमचं शांतते सभा भरवण्याचा म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकत्रित बोलवणार आहात तिथं बोलण्यासाठी काय तुम्ही बोलला की त्यानंतर पुढे येणार व्यक्ती तुम्ही त्यांची सभा भरवू शकता भरलेल्या सभेचं तुम्ही संघटना स्थापन करू शकता ओके okay? म्हणजे तीन कशा लक्षात झाले तुम्ही भाषण करताय म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही भाषण कोणा करताय सभेपुढे करताय म्हणजे तुम्हाला सभा भरवण्याचा अधिकार आहे मग सभा ज्यांची भरले त्यांची एकत्रित तुम्ही काय करू शकता संघटना स्थापन करू शकता म्हणजे तीन तुम्हाला लक्षात राहिले पहिला भाषण शांततेत सभा भरवणे आणि तिसरा काय संघटना संस्था स्थापन करणे त्यांची ओके okay? ह्याच्यामध्ये सहकारी संस्थापन स्थापन करण्याचा अधिकार येतो पहिले तीन झाले मग पुढे काय मग पुढचे तीन कसे लक्षात ठेवायचे मी कुठेही जाऊ शकतो म्हणजे मी कुठेही फिरू शकतो ओके okay? कुठे फिरलो तर तिथं मी तिथं राहू शकतो म्हणजे तिथं वास्तव्य करू शकतो तिसरा राहिलो वास्तव्य करलो आहे मग मी तिथं जिथं राहतोय ती जमीनच खरेदी करू शकतो म्हणजे मालमत्तेचा हक्क आहे पण हा आहे म्हणजे मी जमीन पण खरेदी केली जी जमीन जर खरेदी केली आहे ना त्याच्यावर मी व्यवसाय पण केला म्हणजे काय मला व्यवसाय स्वातंत्र्य पण आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का चार पाच आपण बघितलेत बघा चार पाच सहा काय मी कुठेही जाणार मुक्तपणे संचार स्वातंत्र्य गेलो ज्या ठिकाणी गेलो तिथं मी राहणार राहण्याचा अधिकार आहे राहिल्यानंतर मी माझी जमीन पण स्वतः खरेदी करू शकतो तो एक मालमत्तेचा अधिकार होता तो काढला मग मी जमीन खरेदी केली त्या जमिनीवर मी एखादा व्यवसाय धंदा किंवा दुकान खोलून त्याचं म्हणजे दुकान हे असलं खरेदी केलं असलं तर त्याचा व्यवसाय पण करू शकतो म्हणजे तुम्हाला समजलं की कशाप्रकारे सहा हक्क किंवा सहा हे अधिकार आहेत कलम एकोणीस अंतर्गत तर ते कशा लक्षात ठेवायचे कशा आहे मी बोलू शकतो बोलतोय कुणापुढे सभेपुढं म्हणजे सभा भरू शकतो भरलेल्या सभेची संघटना स्थापन करू शकतो संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे परत मी कुठेही जाऊ शकतो गेलोय तिथं राहू शकतो राहिलोय तिथली राहिलेली जमीन खरेदी करू शकतो मालमत्तेचा हक्क आहे जो काढलाय मालमत्ता जमीन खरेदी केली आणि त्या वरती मी एखादा माझा व्यवसाय सुरू करतो शकतो म्हणजे सहा प्रकारचे हक्क हक्क तुम्हाला समजले असतील प्रकारे लक्षात ठेवायचे सोपे बरं का खूप सोपे सहा बघितले सहा हक्कांचे संरक्षण आता हे सहा हक्क दिलेले आहेत पण मी तुम्हाला सांगितलं मूलभूत हक्काच्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलं मूलभूत हक्क हे काय अमर्यादा आहेत का ह्याच्या बंद नाहीत म्हणजे हे जरी तुम्हाला हक्क असले का नाही तुमच्या ह्याच्यावर पण बंधनं आहेत बरं का मग तीच बंधनं आता आपण पुढे बघणार आहोत काय बंधन आहे त्याच्यामध्ये सहा हे हा सहा हक्क आहे ना राज्यापासून संरक्षित करतात हे खाजगी व्यक्तींसाठी आहेत का नाही खाजगी व्यक्तींसाठी लक्षातच शेवटचे पंधरा दोन सतरा आणि तेवीस अंतर्गत जे अधिकार दिलेत ते जर तुमच्या कुणी खाजगी व्यक्तीने हे केलं उल्लंघन केलं तुमच्या हक्काचं म्हणजे तुम्हाला अस्पृश्यतेच्या ह्याच्यावर कमी वागणूक दिली किंवा कलम पंधरा दोन मध्ये पण तुमच्याशी भेदभाव केला तर अशा वेळेला का नाही तुम्हाला खासगी विरुद्ध व्यक्तीविरुद्ध पण दाद मागू आहेत मग हे जे अधिकार आहेत ना हे खासगी व्यक्तींपासून संरक्षित नाहीत म्हणजे तुम्हाला हे शांतते सभा हे जेव्हा स्टेट जेव्हा तुम्हाला हे अशा कृती करण्यापासून रोखतं तर त्यांच्या विरुद्ध तुम्हाला दाद मागता येऊ शकते ओके म्हणजे हे काय राज्यापासून संरक्षित आहे स्टेट पासून संरक्षित आहेत खाजगी व्यक्तींपासून नाही ओके ते एक लक्षात असू दे आणि ह्याच्यामध्ये का नाही हे सगळ्यांना कॅम्प कंपनीच्या भागधारकांना उपलब्ध आहेत किंवा कंपनी महामंडळ यांना किंवा परकीय यांना व्यक्तींना उपलब्ध नाहीत आता मग ह्याच्यामधला फरक काय तर ॲज अ तुमचा जर एखादा तुमचा अभिव्यक्ती स्वतंत्र आहे हे ॲज अ तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सनल पर्सन म्हणून ते उपलब्ध करून घेऊ शकता किंवा हे सगळं तुम्हाला राईट भेटू शकतात ॲज अ तुम्ही महामंडळ कंपनी यांना हे उपलब्ध नाहीत जसं व्यक्तीचे डेफिनेशन पूर्वी आपण एक वेगळीच बघितली होती कलम तेरा मध्ये बहुतेक नाही एक मिनिट कि त्याच्यामध्ये कोणा कोणाला व्यक्ती म्हणून अधिकार हे आहेत एक मिनिट तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये पण व्यक्ती म्हणून कुणा कुणाला हा व्यक्ती अंतर्गत कुठल्या कुठ कोण कोण येतं हे आपण बघितलं होतं बघा इथे कि निगम कंपनी आणि इतर कायदेशीर व्यक्ती आपण कलम चौदा मध्ये बघितलं होतं त्याच प्रकारे पण एकोणीस अंतर्गत आहे का नाही हे कंपनी आणि महामंडळांना लागू नाहीये ओके तेच सांगायचं होतं तुम्हाला पुढे आपण बघतोय मग आता हे मी तुम्हाला सांगितलं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य ओके भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ध्वनीत होतं मग ह्याच्यामध्येच तुम्हाला अगेन्स्ट टेलिफोन टॉपिंग बंदविरोधी मुद्रण स्वातंत्र्य शांत राहण्याचं स्वातंत्र्य माहिती अधिकार हा आर्टिकल ह्याच्यामध्येच येतं एकोणीस एक अ एक म्हणजे ह्याच्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ह्याच्यामध्येच येतं माहितीचा अधिकार पण तो ह्याच्यामध्येच आहे बरं का निदर्शन व धरणे धरण्याचा पण संप करण्याचा अधिकार ह्याच्यामध्ये येत नाही ओके पण ह्याला मर्यादा आहेत ह्याला मर्यादा काय म्हणजे हे बघा अमर्याद नाहीत मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलंय फंडामेंटल राईट्स हे अमर्याद नाहीत काही मर्याद यांच्या अधीन राहावेत म्हणजे तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं पण ह्याच्यावर काही मर्यादा आहेत कुठल्या मर्यादा आहेत बाबा की भारताचे स्वत सार्वभौमत्व अखंडता यांना हानी नाही पोहोचली पाहिजे तुमच्या भाषणातनं तुमच्या भाषणात भाशनतन। परकीय आपल्या राष्ट्रांचं जे संबंध आहेत दुसरे इतर किंवा राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने जर तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करत असला तर ते तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येणार नाही सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे तुमच्या भाषणातून परदेश परदेशाशी जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत दुसऱ्या देशांची त्याला हानी पोचली नाही पाहिजे बोलताना तुम्ही सभ्यता नैतिकता पाळली पाहिजे तुम्ही न्यायालयाचा अपमान केला नाही पाहिजे तुमचे कुणी दुसऱ्याचं चारित्र्य हनन किंवा बदनामी नाही केले पाहिजे बोलण्याचा अधिकार आहे म्हणून दुसऱ्याची चारित्र बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला भेटत नाही मग ती पण गोष्ट तुम्ही पाळली पाहिजे किंवा हिंसेस चालना दिली नाही पाहिजे म्हणजे एखादा तुम्ही उद्या काहीतरी हिंसा करण्यासाठी किंवा असं स्फोटक वक्तव्य करून जर हे करत असाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ह्याच्या जा आहे म्हणून तर तेही चालणार नाही म्हणजे ही काय आहे ही सगळ्या मर्यादा आहेत ह्या सगळ्या मर्यादा आहेत मग ह्या सार्वभौमत्व अखंड ह्या गोष्टी आहे का नाही तुम्हाला तुम्ही भाषण केलं तर ह्या गोष्टी मर्यादेच्या अधीनच तुम्हाला त्या गो सर्व अधिकार प्राप्त होत आहेत ओके मग ह्याच्या संदर्भातले हे बघितलं तर हे भारताच्या सर्वत्र अखंडता ही सोळाव्या घटनादुरुस्तीने टाकलेलं आहे सार्वजनिक सुविस्तासंबंधीची तरतूद ही पहिल्या घटनादुरुस्तीने हे केलेलं आहे ॲड केलेले आहे पहिले ही मर्यादा नव्हती पण ती एक केलेलं आहे परत हे न्यायालयाचं अवमान न्यायालयाच्या अवमानासाठी ना एक कायदा पण आहे एकोणीसशे एकाहत्तरचा कंटेम ऑफ कोर्ट ऍक्ट ह्याच्यानुसार जर तुम्ही काय न्यायालयाचा अपमान केला तर तुम्हाला शिक्षेची तरतूद पण ह्या एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार न्यायालयांना देता येते ओके म्हणजे त्या गोष्टी पण तुम्ही पाळल्या पाहिजेत म्हणजे हक्क उपभोगताय याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अनलिमिटेड हक्क आहेत तर काही तुम्हाला मर्यादा आहेत ओके okay? तर त्या मर्यादा तुम्ही पाठच अपेक्षित आहे ह्या स्वातंत्र्याला काय मर्यादा आहेत त्या तुम्ही पाठ करून ठेवा दुसरं काय शांतता व निशस्त्र सभा भरवण्याचा हक्क ओके okay? काय शांतता सुभ शांतता व निशस्त्र सभा भरवण्याचा हक्क म्हणजे तुम्हाला सभा घेण्याचा हक्क आहे मग याला पण एक मर्यादा आहे आता ही सभा तुम्ही कुठेही घेणार का नाही सभा कुठे घेतली पाहिजे जा, सार्वजनिक जागेवरच घेतली पाहिजे जा। म्हणजे उद्या तुम्ही कुणाच्याही खाजगी एखाद्या मालमत्तेत जाल आणि तिथे सभा भरवाल आणि तुम्ही म्हणाल की मला सभा भरवण्याचा हक्क आहे असं नाही चालणार तर ती काय सार्वजनिक पाहिजे पब्लिक प्रॉपर्टी पब्लिक जागा पाहिजे जा, त्या जागेवरच तुम्ही सभा घेऊ शकता कुणाच्या ह्याच्या खाजगी जागेवरती तो प्राप्त होत नाही परवानगी नाही असेल काही इश्यू नाही पण तो काय तुमचा राईट नाही आहे ओके मग ह्याच्या अंतर्गत काय होतं सभा भरवणे निदर्शने करणे मिनवणूक करणे किंवा संप आ, हे हे तीन अधिकार प्राप्त होतात पण संप करण्याचा अधिकार ह्याच्यामध्ये अंडर येत नाही ओके मग ह्याला मर्यादा काय मग ह्या तुम्ही सभा भरवली त्याने काय भारताचे सार्वभौमत्व अखंडताला बाधा पोचली नाही पाहिजे किंवा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे पब्लिक ऑर्डरला काही इश्यू नाही झाला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात असणं अपेक्षित आहे तुमच्या म्हणजे ह्या गोष्टी मर्यादा आहेत तुम्हाला तुम्ही जरी सभा बनवत असला तुम्हाला हक्क जरी असला तरी ह्या दोन मर्यादांच्या अधीन राहून आहेत मग ह्याच तर पाठ आहेत म्हणजे तुम्हाला भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वे वेळेला वे एवढ्या मर्यादा नाही आहेत तशा मग ह्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात म्हणजे तुम्हाला सांगितलं भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली असे क्वेश्चन पण विचारलेले आहेत की कुठल्या मर्यादेच्या आधी राहून तुम्हाला भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेता येतो किंवा त्या तो हक्क प्रदान करण्यात आलेलं आहे तर एवढ्या सूप साऱ्या अटी आहेत ह्याच्यावर खूप मर्यादा आहेत भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तसं सभा भरवण्याच्या ह्याच्यावर नाहीत मग हे पाठ करून ठेवा सार्वभौमत्व अखंडता हे जे हे आहेत ना मर्यादा तर त्या लक्षात असू द्या ओके तुम्हाला सभा भरवण्याचा अधिकार आहे पण तो कसा आहे हक्क असला तरी तो काय बेकायदेशीर नाही तुम्हाला त्याची परमिशन घ्यावीच लागेल मग बेकायदेशीर जमाव केला तर ते कसं आहे आय पी सीचं सेक्शन आहे सीचं वन फोर्टी वन सेक्शन का नाही तुम्ही पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचं तुम्ही हे करू शकत नाही जेव्हा तुम्हाला बंदी के हे केलं जाते ओके एकत्र हे करण्यास बंदी परत पीचे कर्फ्यू ऑर्डर जे एकशे चौऱ्याचाळीस नोसार निघते आर चा कलम त्याच्यात पण कर्फ्यू ऑर्डर मध्ये तुम्ही पाच किंवा पाचपेक्षा लोकांचा जास्त जमाव हे करू शकत नाही तिसरा अधिकार काय संस्था व संघटना स्थापन करण्याचा अधिकार तुम्हाला सांगितलं संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे तुम्हाला सरकार संस्था स्थापन करता येतात आता हा सकारात्मक पण आहे आणि नकारात्मक पण आहे म्हणजे तुम्ही संस्था स्थापन केली हाच तुम्हाला झाला सकारात्मक हे अधिकार uh, प्राप्त झाला पण एखाद्याला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही म्हणजे एक नकारात्मक गोष्टी ह्याच्यामध्ये हे आहे की तुम्ही कुणावर जबरदस्ती घेऊ करू शकत नाही की त्या संस्थेत त्या एखाद्या व्यक्तीने भाग घेण्याचा म्हणजे तुम्हाला भाग न घेण्याचा एखाद्या संस्थेत तोही तुम्हाला अधिकार आहे तो तुम्हाला तुमच्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही ओके पण ह्याच्यामध्ये का नाही संघटनेला मान्यता मिळवण्याचा अधिकार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही संघटना स्थापन केली आणि त्यांना मान्यता मिळाली पाहिजे ही पण त्याच्यामध्ये हे ही ही। हे इश्यू येत नाही तर ती एक लक्षात असू द्या परत ह्याच्यात पण मर्यादा आहेत कुठल्या मर्यादांना अधीन राहून तुम्हाला हे संस्था संघटना स्थापन करता येते एक तर तुम्हाला सार्वभौमत्व अखंडत्व ही आठ पाळावी लागेल की एखादी तुम्ही संस्था स्थापन करताय त्याचा उद्देश हा असा नसावा की स भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा अखंडत्वाला ह्याच्यातून आहानी पोहोचत असेल दुसरी गोष्ट सार्वजनिक हे होत असेल पब्लिक ऑर्डरमध्ये इश्यू येत असेल तुमच्या संघटनेने स्थापन केलेल्या संघटनेमुळे तर ती गोष्ट बाबा ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढते काय नैतिकता मोरालिटी तुमचा उद्देश कसा आहे म्हणजे नैतिकता पण तुमची तशी त्या बाबतीतली चांगली असली पाहिजे मॉरल तुमचे प्रिन्सिपल चांगल्या असले पाहिजेत त्या संस्थेचे किंवा संघटनेचे तर ती ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे ही मर्यादा आहे एवढा असू द्या लक्षात संस्था संघटनेच्या स्थापनेच्या बाबतीत पुढे भारतात प्रदेशात मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य हो का आता काय तुम्हाला काय स्वातंत्र्य दिलंय काय मुक्त स्वतंत्र आपण कसं बोलत होतो मुक्त संचारच्या ह्याच्यावरती काय तुम्हाला आर्टिकल एकोणीस मध्ये हे पण दिलेलं आहे काय दिलेलं आहे मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे मग आता ह्याच्यामध्ये काय हे भारतात मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे जर तुम्ही परदेशात मुक्त संचार करण्याचं म्हणजे हे करण्याच्या संदर्भात बोलत असाल तर हे आर्टिकल ह्याच्यामध्ये येत नाही मग तो काय झाला तो तो तुमच्या जीविताच्या हक्काच्या संदर्भातला हे झाला की तुम्हाला आबादा आबादा देश सोडून बाहेर फिरायचं आहे तुमचा तो एकवीस अंतर्गत येतो पण आपण आर्टिकल एकोणीस नुसार का नाही तुम्हाला देशांतर्गत मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे देशामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता ते कुठला कलामी एकोणीस न भेटतं जर देशाबाहेरच्या संदर्भातलं तर हे असेल तर तो जीवितांचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क येऊन तो कलामी एकवीस अंतर्गत येतो ओके एकोणीस एक डा लक्षात ठेवा आपण ही जी बघतोय ना हा हे हे एकोणीस एक अ आहे हे ब आहे हे क आहे आणि हे ड आहे एकोणीस एक, एक ड ओके पण ह्या मर्यादा आहेत ना ह्या मर्यादा वेगळ्या आहेत मर्यादा मग ते एकोणीस दोन एकोणीस तीन एकोणीस चार याच्या अंतर्गत दिलेल्या आहेत त्या हे बघू शकता मग ह्याला मर्यादा काय मुक्त संचार करण्याला तर सार्वजनिक जनतेचे हित पण हे म्हणजे तुम्ही तिथे जाऊन त्यांना उपद्रव करत असाल तर ते पण ह्याच्यामध्ये नाही एस सी एस टीच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत हे नाही एस सी एस टी लोकांचा म्हणजे सॉरी एस टी समुदायाचं सॉरी एस टी समुदायाचं एखाद्या ठिकाणी वास्तव्यात येत असाल आणि तुमच्या मुक्त संचारामुळे तुमच्या इन्व्हेशनमुळे त्यांना काही त्रास होत असेल तर त्याच्यानुसार पण ते, ते बंधन घालता येऊ शकतात ओके आणि सुप्रीम कोर्टाने आणखी पण काही बाबतीत सांगितलेलं आहे सार्वजनिक आरोग्य तुमच्या जाण्याने जर हे होत असेल त्याला जर बाधा पोहोचत असेल तर तीही तुम्हाला अट ठेवली जाऊ शकते किंवा सार्वजनिक नीतिमत्ताच्या अधिकारी आता ह्याच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत आता तुम्ही आपण उदाहरण घेऊ शकतो कोविडच्या काळामध्ये खूप रिस्ट्रिक्शन केलं होत्या हे ते कारण की तुम्ही नाही जाऊ शकत होता एका काही ठिकाणी बंदी पण गाठली होती काही स्टेटने की दुसऱ्या राज्यातील प्रवाशांना येण्यासाठी मग हा आधार असू शकतो की मुक्त संचार करणं का आरोग्य धोक्यात येते ना तुम्ही जाण्यामुळे काय होतंय तिथल्या नागरिकांचं आरोग्य धोका येऊ शकतं तर त्या आधारावर तुम्हाला बंधन घातला येतात पुढे काय पुढे भारतात कुठेही वास्तव्य करण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार आहे ते पण त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत तात्पुरते पण राहू शकतात किंवा कायमस्वरूप पण राहू शकतात दोन्ही अधिकार आहेत त्याच्यामध्ये तो काही इशू नाही पण त्याला मर्यादा आहेत कुठला तेच परत सार्वजनिक हित शेड्युल्ड हिताचं संरक्षण आता तुम्ही राहायचंय म्हणून तिथं जाऊन जंगलात राहाल पण तिथल्या जमातींना त्याचा त्रास होऊ शकतो तुमच्या तिथल्या इन्व्हेशनमुळे त्यांचा नैसर्गिक हॅबिट अधिवास आहे तुम त्यांचा त्याला ते बाधा पोहोचू शकते मग ह्या मर्यादाला आधीन राहून पण तुमच्यावर बंधने घालू शकतात ओके परत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार की सराईत गुन्हेगार असतील व्यवसाय असतील ह्यांच्या तिकडे जाऊन राहण्याने तिथल्या तिथल्या लोकांच्या आयुष्य म्हणजे आरोग्य ह्याला बाधा पोहू शकते तर ह्यांच्यावरती पण ते बंद टाकू शकतात वास्तव्याच्या ह्याच्या अटीवरती मग हे अट असू शकते की किंवा मर्यादा असू शकते असं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे पुढे काय कोणताही व्यवसाय रोजगार करण्याचा हक्क कोणताही व्यवसाय रोजगार आणण्याचा हक्क खूप व्यापक हक्क आहे पण ह्याला पण खूप मर्यादा आहे मला कुठलाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे म्हणून मी उद्या दवाखाना खोलला आणि इंजेक्शन द्यायला सुरुवात केली पेशंटला चालेल का का नाही चालणार का माझ्याकडे ते काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे म्हणजे तेच अट आहे ह्याच्यामध्ये की काय मर्यादा आहेत ह्याच्यामध्ये की सामान्य जनतेचे हित संरक्षण तांत्रिक अर्थ तांत्रिक अर्थ म्हणजे मी डॉक्टर नसताना कसं का काय डॉक्टरचा धंदा खो म्हणजे क्लिनिक ओपन करू शकतो माझी शैक्षणिक अर्थ आहे काय ह्या का मर्यादाला अधीन राहून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे हां उद्या तुम्ही मी मेडिकल खोलू शकत नाही ना माझ्याकडे फार्मसी झालेली नाही माझी माझ्याकडे ते टेक्निकल क्वालिफिकेशन आहे का मग तुम्ही व्यवसाय करू शकतो का नाही मग ह्या अटी आहेत किंवा काही बाबतीत सरकारी मक्तेदारी असू शकते समजा इथला कोळशाच्या समाजातली काही एखादी खाण असेल आणि त्याच्यावर एखादा औष्णिक प्रकल्प करायचा असेल सरकारने सांगितलं की आमची मक्तेदारी आणि ह्याच्यामध्ये खासगी यांना एंट्रीच नाहीये तर अशी काही सरकारी मक्तेदारीची क्षेत्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे करता येत नाही काय करता येत नाही व्यवसाय करताना येत नाही आता बऱ्यापैकी एल पीजी हे आल्यापासून का नाही उकाचं धोरण आपण स्वीकारल्यापासून आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये खाजगीकरण झालेलं आहे पूर्वी बघितलं असाल तुम्ही रेल्वेमध्ये फक्त रेल्वे हा एकूणाची एखाद्या होती केंद्राची होती संरक्षण साहित्य बनवणे यांना खाजगी व्यक्तींना ह्याच्यामध्ये इन्व्हे हेच केलं देत नव्हतं व्यवसाय करण्या खूप सारी बंधन होती तर ती एक लक्षात असू द्या तुमच्या ओके मग एवढं सगळं आपण जेवढं मर्यादा बघितल्या ह्या मर्यादा तुम्ही डिरेक्टली लावू शकता का नाही ह्या कायदा करूनच लावता येतात म्हणजे तुम्हाला कंपल्सरी हा कायदा करावा लागतो याच्यासाठी मर्यादा घालणारा आणि त्या मर्यादा करूनच तुम्ही हे करता येतात प्रदेश प्रशासकीय आदेशार एक नॉर्मल ऑर्डर काढली आणि तुम्ही बंद यांना बंदी केली किंवा मर्यादा घातल्या तर त्या हे चालणार नाहीत तर त्याला काय पाहिजे कायद्याचं स्वरूप पाहिजे अशा मर्यादांना ओके हे धरमदत्त केस होती त्याने काय एकोणीसशेचे हक्क का फक्त भारतीय नागरिकांनाच आहेत आता तुम्हाला माहितीच असेल की भारतीय नागरिकांना कुठले कुठले अधिकार आहेत ओके okay? गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण ह्याच्या संदर्भातलं आपण अजून हे करू ह्याच्यामध्ये काय तरतूद आहेत गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याबद्दलचे संरक्षण अपराधाबद्दल किंवा पासून दोषी ठरवण्याचे संरक्षण ह्याच्यामध्ये काय मग तीन परत हे होतात सबटॉप सबटॉप किंवा सब कुठल्या हे आहेत म्हणजे तर, तर म्हणजे नो एक्स फॅक्ट म्हणजे जर आ, कार्योत्तर कायदा नाही म्हणजे काय एखादा आज चोरी केली असेल पण आज चोरी संबंधी कुठलाच कायदा नाहीये चोरी केली आणि चोरीला संदर्भात आज काहीच गुन्हा नाहीये समजा कन्सिडर आज असं कुठल्या कायद्यात हे केलं नाही के। की चोरी हा गुन्हा आहे आणि तुम्ही चोरी केली आणि उद्या कायदा झाला चोरी हा गुन्हा आहे मग तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे का कारण की तुम्ही काल केलेले असते तर नाही तो पूर्व प्रभावाने तुम्हाला तसं हे करता येणार नाही म्हणजे काय कार्योत्तर हे करता येणार पूर्वीच्या गुन्ह्याला आत्ता झालेल्या कायद्यानुसार हे करता येणार नाही त्या संदर्भातली ही टर्म आहे एक्स नो एक्स फॅक्ट फॅक्टो लॉ त्याचा पूर्वीचा पूर्व लक्ष प्रभावाने त्याला हे करता येणार नाही हे मग हे ह्याच्या हे काय हे क्रिमिनलच्या बाबतीत आहे सिव्हिलच्या बाबतीत तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू शकता ओके आता बघतो आपण हे म्हणजे हे कशा बाबतीत यांना काय किंवा प्रतिबंधक स्थानबद्दल ह्याच्यासाठी हे लागू करता येणार नाही हे कुणाला क्रिमिनल सिव्हिल साठी नाही किंवा प्रतिबंधक स्थानबद्दलसाठी साठी तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने हे करू शकता दुसरी कुठल्याही व्यक्तीस दुहेरी शिक्षा नाही म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही काय त्यालाच काय म्हणतो नो डबल जिओ पार्टी ओके ही टर्म आहे आता ही टर्म आहे का नाही ही ह्या टर्म हा ना ह्या एक हे म्हणजे वापरल्या जाणारा टर्म आहे हा असा उल्लेख आहे का नाही असा उल्लेख घटनेमध्ये नाही की या नो पो एक्सपोस्पॅक्टो नो डबल जिओ पार्टी ह्या टर्म आहेत ह्या अशी बाब किंवा अशी घटना घडली तर ह्याच्यासाठीच्या ह्या टर्म आहेत त्यामुळे त्या, त्या लक्षात असू द्या तुम्हाला एक विचारलं की घटनेच्या वीस मध्ये नो डबल नो डबल जीओ पड्या असा शब्द आहे उल्लेख आहे असा उल्लेख नाही तर ह्या टर्म आहेत तर ती कशासाठी दुहेरी शिक्षा केली जाणार नाही मग ह्याला पण अपवाद आहेत काय डिपार्टमेंटल एन्क्वायरी किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यासमोर तुमचे काही एखादी केस चालू हे असेल आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला डबल शिक्षा होऊ शकते एकाच गुन्ह्यासाठी पण जनरल तुमच्या क्रिमिनल ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही मर्डर केलाय दोन ठिकाणी तुझ्या तुमच्यावर केस चालू आहे तर त्याच्याबद्दल एकाच वेळ एकच शिक्षा होऊ शकते आणि तुमच्यावर हे का नाही स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची हे केली जाणार नाही जबरदस्ती केली जाणार नाही किंवा हे तुमच्यावर जबरदस्ती केली नाही ना जाणार नाही हे आहे पण ह्याच्यामध्ये पण दिवाणी आणि प्रशासकीय कार्यवाहीच्या संदर्भात तुम्ही हे तसं इनवॅलिड आहे ओके आपण वीस पर्यंत था आलेलो 21 एकवीस बावीस दोन मिनटाच्या ब्रेक नंतर घेऊया